नमस्कार मंडळी, शिल्पा क्रिएटिव्हिटी स्पेसवर मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चवळी वांगं बटाटा भाजी. समारंभासाठी किंवा छोट्या मोठ्या गेट टुगेदरसाठी ही भाजी खूपच छान आहे. चला तर मग लगेचच आता बघूया याची कृती आणि साहित्य. पण सुरू करायच्या आधी, तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर नवनवीन रेसिपीजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. इथे मी एक वाटी अंदाजे 100 ग्रॅम चवळी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेली आहे. 4 ते 5 बटाटे मोठ्या मोठ्या फोडी करून चिरून घेतलेले आहेत. 5 मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत आणि त्याचीसुद्धा मोठ्या मोठ्या फोडी करून पाण्यात घालून ठेवलेले आहेत, जेणेकरून त्या काळ्या पडू नयेत. आता लगेचच आपण भाजी करायला घेतो आहोत तर इथे मी 3 ते 4 चमचे तेल कढईत तापत ठेवलेले आहे आणि तेल तापताच त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं घालून घेते आहे. साधारण 1/2 चमचा भरून हळद घातलेली आहे आणि 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. आता ही जी भिजवलेली चवळी आहे यातलं पाणी काढून ह्या फोडणीमध्ये घालून घेते आहे. आपण ही भाजी 3 स्टेपमध्ये करणार आहोत. सुरुवातीला चवळीचे दाणे मी शिजवून घेणार आहे. आता अगदी 1 मिनिट मी ही चवळी परतवून घेते आहे आणि यामध्ये छान गरम उकळतं पाणी थोडंसं घालून घेते आहे आणि ही चवळी झाकण ठेवून 10 मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे. तर आता ह्यासाठी लागणारं वाटण मी बनवते आहे. त्यामध्ये थोडासा ओला नारळ घेतलेला आहे, थोडासा सुका नारळ घेतलेला आहे, 1 चमचा भाजलेलं जिरं आहे, 1 टॉमॅटो आहे, 3 कांदे मी भाजून घेतलेले आहेत थोडेसे तेलावरती, थोडी कोथिंबीर आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं आहेत, 3 हिरव्या मिरच्या आहेत, अगदी कमी तिखट आहेत या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. तर हे सर्व वाटण थोडंसं पाणी लागल्यास थोडंसं पाणी घालून मी बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक वाटण बनवून घ्यायचं आहे. आता साधारण 10 मिनटं झालेली आहेत आणि आता ही चवळी 50% शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता दाणा थोडासा वेगळा होतो आहे. स्लो कुकिंगमुळे ह्या जे चवळीच्या वरची जी सालं आहेत ती वेगळी होत नाहीत आणि स्लो कुकिंगमुळे त्याची चवसुद्धा खूप छान होते. आता जो वाटलेला मसाला आहे तो मी घालून घेते आहे आणि ज्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या घालून घेते आहे. ही झाली 2री स्टेप आपली. तर ह्यामध्ये बटाटे आणि जे वाटण आहे ते सुद्धा छान शिजेल आणि त्याचं तेल सुटेल पुन्हा. आता चवीनुसार मी मीठ घालून घेते आहे आणि 2 चमचे इथे मी संडे मसाला घेतलेला आहे तर तो घालून घेते आहे. तर संडे मसाला नसल्यास इथे तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. आता पुन्हा मिक्सरमधल्या वाटणाचं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आहे. पाणी गरजेनुसार थोडं वाढवू शकता. आणि आता पुन्हा झाकण ठेवून 5 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 5 मिनटानंतर मसाल्यातलं छान तेल सुटलेलं आहे आणि बटाटेसुद्धा थोडे शिजलेले आहेत. आता या स्टेजला आपल्याला वांगी घालून घ्यायची आहेत. वांगी जर सुरुवातीलाच घातली तर ती एकदम गाळ शिजतात, त्यामुळे इथे वांगी मी अगदी शेवटच्या स्टेपला टाकते आहे. आता वांगी घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेते आहे आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे जे बटाटे आहेत ते सुद्धा व्यवस्थित शिजतील. आता बघू शकता तुम्ही बटाटे 80% शिजलेले आहेत आणि चवळीसुद्धा छान शिजलेली आहे. बघू शकता दाणा एकदम व्यवस्थित मऊ होतो आहे. आता अगदी 5 मिनटं आपल्याला छान दरदरून वाफ आणून घ्यायची आहे आणि भाजी आपली तयार आहे. या ठिकाणी तुम्हाला जर ग्रेव्ही आणखीन हवी असली तर तुम्ही पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता.
ही भाजी 12 महिने अवेलेबल असते, त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता. समारंभात मोठ्या कार्यक्रमामध्ये ह्या भाजीचे प्रमाण मोठे असते, भरपूर प्रमाणात केली जाते, त्यामुळे त्याला लाल रंगाची तर्रीसुद्धा भरपूर सुटलेली असते. घरी आपण कमी प्रमाणात करतो, त्यामुळे इथे तेलाचं तवंग तुम्हाला जास्त दिसत नसेल. तर आजची ही रेसिपी आता तयार झालेली आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.